एडियन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद शहर व जिल्ह्यात दमदार पावसाची सुरुवात. बळीराजाला 4-5 मोठ्या पावसांची प्रतीक्षा. नळाला मीटर बसवण्याच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गात नाराजी. मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच 3% वेतनवाढ. 3,000 कर्मचाऱ्यांना होणार लाभ. कोरोनाच्या संकट काळात औषधी कंपन्यांनी केली भरमसाठ वाढ. नागरिक रुग्णांना झाले मरणापेक्षा जीवन महाग. मराठवाड्यातील रेल्वेच्या मागण्या घेऊन त्यावरती चर्चा करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी नामदार डॉक्टर भगवत कराड, अर्थ राज्यमंत्री नामदार श्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री नामदार नितीनजी गायकवाड आणि नवीन महाराष्ट्रातील समाविष्ट झालेले मंत्री महोदय यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. या शिष्टमंडळात सर्व अनंत बोरकर, राजेश मेहता, राजेंद्र वाणी, वर्धमान जैन आणि संदीप वाघ यावेळी सहभागी आहेत. औरंगाबाद कराच्या सेवेत अविरतपणे काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना 3% वेतनवाढ मिळणार असून याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. औरंगाबादकरांच्या सेवेत अविरतपणे काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना 3% वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वेतनवाढीचा लाभ 3,000 कर्मचाऱ्यांना मिळणार असून तिजोरीवर 20 कोटींचा बोजा पडणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मनपाची स्थिती आमदनी अठ्ठणी आणि खर्चा रुपया अशी असून वसुलीची अवस्था बिकट आहे. मनपा प्रशासन कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनासाठी पैसा कोठून आणणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कोरोना संकट काळात औषधी कंपन्यांनी किमतीत भरमसाठ वाढ केल्यामुळे नागरिकांना आणि रुग्णांना मरणापेक्षा जीवन जगणेही महाग झाले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसायही बुडाले, आर्थिक गणित बिघडले असताना महागाईने कंबरडे मोडले. असे असतानाही औषधी कंपन्यांनी किमतीमध्ये भरमसाठ वाढ करून ग्राहकांच्या खिशावर एक प्रकारे डल्ला मारला आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त असून 20-40% प्रति औषधांमागे झालेली वाढ असह्य होत आहे. रामदेव बाबांची पतंजली, आसाराम बापूंची हरिओम, हिमालया आदी औषध कंपन्यांचा यात समावेश असून जनतेच्या भल्याच्या गप्पा मारणाऱ्या औषधी कंपन्यांवर सरकारचा अंकुश नाही असे एकंदरीत वाटत आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना आता मरणापेक्षा जगणे महाग झाले आहे. व्यावसायिक मीटर बसविणार असल्याच्या बातम्या प्रसारित होताच व्यापारी वर्गात नाराजी दिसून येते. शहरातील व्यावसायिक मालमत्तांना वॉटर मीटर बसविण्याच्या प्रकल्पाच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपाच्या व्यावसायिक नळांना मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील व्यावसायिकांना नळ मीटर बसविण्यात येईल अशा बातम्या झळकल्याने व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी समाजसेवक तथा जलवाहिनीचे गाढे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी एडियन वाहिनीशी संवाद साधला. खरं तर महापालिकेची 2 विभागामध्ये कामकाज करण्याची पद्धत समोर आलेली आहे. एक तर महापालिका 2 विषयांना रस मिसळ करत आहे, म्हणजे त्यांना एकत्र करत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गतचे वेगळे विषय आहेत आणि पाणीपुरवठा करण्यासाठीचे वेगळे विषय आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठीची जी 1680 कोटीची योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून सध्या तरी कुठल्याही माध्यमातून नळ कनेक्शन देण्याच्या आधी किंवा पाणीपुरवठा करण्याच्या आधी मीटर बसवण्याची कुठलीही काही प्रोव्हिजन त्या ठिकाणी नाही आहे. परंतु स्मार्ट सिटी अंतर्गतच्या त्या प्रकल्पामध्ये पहिल्यांदा मीटर बसवण्याचं काम महापालिका प्रशासन या ठिकाणी हाती घेत आहे. ते अत्यंत चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं कामकाज करणं म्हणजे या शहरातील लोकांवर सातत्याने प्रयोग करण्याचा जो संकल्प या ठिकाणी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जो घेतलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी हे ते काम करतात असं म्हणावं लागेल. कारण की सध्या आपल्याकडे आणखीन पैठण ते जायकवाडीपर्यंत 45 किलोमीटरची पाईपलाईन टाकणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पाईपलाईनचा डायमीटर किती असावा याच्यावरचा थोडासा वाद होता. ती 22 mmची असावी की 25 mmची असावी याच्यावरचा वाद होता. आणि ते करत असताना साधारणतः 55-58
पाण्याच्या टाक्या आपल्याला बांधाव्या लागणार आहेत, त्याही कमीत कमी 20 लाख लिटरच्या. मग एवढी सगळी प्रक्रिया जर पूर्ण करायची असेल तर त्याला साधारणतः 36 महिने तरी लागणार आहेत. आणि मग पाणी पुरवठा करण्याच्या आधीच महानगरपालिका प्रशासन मीटर लावण्याची घाई का करते. शहर व परिसरात कालपासून वरुणराजाने कृपा केली असून 2 दिवसांपासून रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडत असून बळीराजा काहीसा सुखावला आहे. शहर व परिसरात कालपासून वरुणराजाने कृपा केली असून 2 दिवसांपासून रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडत असून बळीराजा काहीसा सुखावला आहे. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. जिल्ह्यात फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, सोयगाव भागात मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. जुन्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल खाम तलावाची पातळी स्थिर असून जायकवाडी नाथसागरातील पाणी पातळी 1 फुटाने वाढली आहे. अजूनही 4-5 मोठ्या पावसांची प्रतीक्षा आहे. सकाळपासून आभाळ आभ्राच्छित असून औरंगाबादकरांना सूर्यदर्शनही झाले नाही. टाकूयात एक नजराच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद शहर व जिल्ह्यात दमदार पावसाची सुरुवात. बळीराजाला 4-5 मोठ्या पावसांची प्रतीक्षा. नळाला मीटर बसविण्याच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गात नाराजी. मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच 3% वेतनवाढ. 3000 कर्मचाऱ्यांना होणार लाभ. कोरोनाच्या संकट काळात औषधी कंपन्यांनी केली भरमसाठ वाढ. नागरिक रुग्णांना झाले मरणापेक्षा जीवन महाग. हे बातमीपत्र इथे संपलं. पाहत रहा एडीएन न्यूज.